दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरा खुर्द तालुका येथील सरपंच महिला यांचे पती दीनदयाल गयाप्रसाद चौधरी हे ग्रामपंचायतची सर्व कामे स्वतःच हस्तक्षेप करून नियमबाह्य चालवित असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी ओढवली आहे. ते एका नामांकित संस्थेत प्राध्यापक पदावर नोकरीवर असताना सुद्धा गावात राजकारण करून ग्रामपंचायतमध्ये ढवळाढवळ करीत असल्यामुळे निवडणूक विभागाची पायामल्ली होत आहे असं यावरून दिसून येत आहे. महिला सरपंच यांचे पतिराज दीनदयाल चौधरी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा खुर्दच्या इमारतीचे शासकीय वॉल कंपाऊंड चांगल्या स्थितीत असताना शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सदरचे शासकीय वॉल कंपाऊंड जेसीबीने तोडून जिल्हा परिषद शाळेचे लाखो रुपयांची आर्थिक हानी केली आहे. तसेच सरपंच यांचे पतिराज यांनी एवढ्यावरच न थांबता जेसीबीने मशीन लावून जे शाळेत पोषण आहार शिजविण्याकरिता लाखो रुपये खर्च करून शिक्षण विभागाचे चांगल्या स्थितीत असलेले किचन शेड जेसीबीच्या मशीनद्वारे भिंतींना जबर धक्का देत डॅमेज केले आहे. त्यामुळं किचन शेड जीर्ण अवस्थेत असल्यामुळे कधी पडेल याचा नेम राहिला नाही. सदर शिक्षण विभागाची परवानगी नसताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही शासकीय मालमत्ता असताना देखील सरपंच यांचे पती यांनी कोणाचीही परवानगी न घेता ग्रामपंचायत कार्यालय नियमबाह्य शाळेच्या इमारतीमध्ये स्वमर्जीने काम चालू आहे. तसेच शाळेची इमारत बेकायदेशीर ताब्यात घेतली आहे. सरपंच महिला असताना पतिराज हे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे, मात्र शिक्षण विभागाचे वॉल कंपाऊंड सुद्धा पाडून किचन शेड डॅमेज करून शाळेची इमारत ताब्यात घेऊन ग्रामपंचायत कार्यालय सुरू केले आहे. अशा प्रकारे प्राध्यापक सरपंच महिला यांच्या पतिराज यांनी शिक्षण विभागाची हित न साधता शासकीय इमारतीचे लाखो रुपयाचे जाणीवपूर्वक नुकसान केले आहेत. वास्तविकता पाहता जिल्हा परिषद शाळेचे वॉल कंपाऊंड पाडणे व किचन शेड डॅमेज करण्याचा सरपंच महिला यांचे पतिराज यांना कुठलाही अधिकार नाही. या सरपंचाची बेकायदेशीर खुर्चीवर बसून मनमानी कारभार करीत असल्यामुळं त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी तक्रार खुशाल सीताराम आडे यांनी गट शिक्षणाधिकारी दिग्रस यांच्याकडे दिली आहे. VKB न्यूज साठी यवतमाळ येथून अजित महेंद्रे यांची रिपोर्ट.